शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत ने एक बार फिर भाटा गुट पर हमला बोला है, जहां उन्होंने कहा कि मेरी भी राह है कि अब से जहां भी नया निर्माण हो वहां मराठी लोगों के लिए 50% आरक्षण होना चाहिए। अनिल परब और उनकी उभाटा शिवसेना इतने सालों तक क्यों सोते रहे? मराठी लोगों के न्याय के अधिकार के लिए उन्हें यह पहले ही करना चाहिए था, ऐसा सवाल भी सावंत इन्होंने उपस्थित किया है। मुंबई मध्ये यापुढे ज्या काही नवीन इमारती बनतील, म्हाडातर्फे म्हणा, सिडकोतर्फे म्हणा किंवा इतर प्रायव्हेट बिल्डरांमार्फत म्हणा, त्याच्यामध्ये 50% आरक्षण हे मराठी माणसाला मिळालंच पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी केलेली आहे। मागणी चांगली आहे, परंतु ही मागणी अनिल परब यांच्या तोंडातून शोभत नाही, कारण गेली कित्येक वर्ष या महानगरपालिकेवरती यांचंच राज्य होतं, मुंबईमध्ये यांचंच राज्य होतं, परंतु मुंबईमध्ये मराठी माणसाला टिकविण्याकरिता सुखसुविधा देण्याकरिता यांनी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही, आणि म्हणूनच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला आणि मुंबईच्या बाहेर राहायला गेला, आणि आता निवडणुकीच्या तोंडावरच ही सभ्यतेची भाषा अनिल परब करत आहेत, शिवसेना उभाटा करत आहे, हे त्यांच्या तोंडी शोभत नाहीये। मराठी माणसाच्या हक्क आणि न्यायासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे सक्षम आहेत आणि त्यांनी पावले उचललेली आहेत, परंतु ही जी काही मागणी आहे ही मागणी योग्य आहे। मराठी माणसाला यापुढे सर्वच क्षेत्रामध्ये, मग तो उद्योगधंदा असो किंवा राहण्याची ठिकाणं असो किंवा इतर काही असो, मराठी माणसाला पहिला क्रमांक हा मिळालाच पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।